नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय पंधरावा भक्तीची शक्ती श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्य नमः श्री पुरुषोत्तमाय नम भगवान विष्णू म्हणाले लक्ष्मी आता तुला द्वादशी पर्वाची एक विशेष कथा सांगतो ऐक रामाने रावणाला मारले बिभीषणाला लंकेचे राज्य दिले राम सीतेसह अयोध्येला गेले सारे स्थिरस्थावर झाले अयोध्येत रामराज्य सुरू झाले इथपर्यंतचे रामायण सर्व प्रसिद्ध आहे पण तिकडे लंकेत मात्र बिभीषणाला चैनच पडेना कारण त्याच्या विरोधात काही राक्षसवीर शिल्लक राहिले होते त्यांच्या अंतस्थ कारवाया सुरू झाल्या रावण आणि त्याचा पुत्र इंद्रजित कुंभकर्ण आणि त्याचे पुत्र कुंभ निकुंभ असे घरातील ठार केले होते तरी कुंभकर्णाची सून म्हणजे निकुंभाची पत्नी ही फार महत्वाकांक्षी स्त्री होती तिने बिभीषणाविषयी अंतकलह सुरू केला लंकेच्या राजपदावर बिभीषणाऐवजी आपला पुत्र कुंभकर्णाचा नातू म्हणजे निकुंभाचा पुत्र पुंडरिक यालाच बसवायला पाहिजे असा त्या महत्त्वाकांक्षी सुनेचा दावा होता आणि म्हणूनच ती बिभीषणाला सतत विरोध करू लागली एके दिवशी ती आपला पिता शतमुखी रावण याच्याकडे गेली तिने आपला हट्ट आणि आपल्या पुत्राचा पुंडरिकाचा राजगादीवरील हक्क पित्याला सांगितला तेव्हा तिचा पिता शतमुखी रावण म्हणाला तो लंकापती दशमुख रावण अगदी मूर्ख होता त्याने आपल्या कुळाचा घात केला युद्धाच्या वेळी मला बोलावले असते तर मी त्या रामाचा आणि त्याच्या वानरसेनेचा एकच घास केला असता पण असो आता काय झाले ते गेले आता मी लंकेवर स्वारी करतो बिभीषणाला राजगादीवरून बिभीषणाला राजगादीवरून काढतो माझा नातू पुंडरी यालाच लंकेचा राजा करतो तू आपल्या पुत्राचे सुख आनंदाने पहा इतके सांगून तो शतमुखी रावण आपल्या सेनेसह लगेच चाल करून गेला त्याने लंकेला वेढा दिला घनघोर युद्ध झाले शतमुखी रावणाने लंकेवर केलेल्या अकस्मात आणि जबरदस्त हल्ल्यामुळे बिभीषणाचा आणि त्याच्या सैन्याचा निभाव लागेना त्या युद्धात बिभीषणाचा पराभव झाला तो आकाशमार्गे पळून गेला शतमुखी रावणाने मग पुंडरिकाला लंकेच्या गादीवर बसविले तेव्हा त्या पुंडरिकाच्या मातेला आनंद झाला तिने आपल्या पित्याचा सन्मान करून त्याला निरोप दिला पराभूत झालेला बिभीषण थेट अयोध्येला गेला आणि त्याने प्रभू रामचंद्राला आपल्या अपमानाची कहाणी सांगितली रामाला त्या शतमुखी रावणाचा खूपच राग आला रामप्रभू म्हणाले माझा परमभक्त बिभीषण त्याला त्रास देणाऱ्यांना मी शिक्षाच करीन बिभीषणा आज अधिक मासातील एकादशी आहे माझे साधन द्वादशीचे व्रत असते मी आत्ताच्या आत्ता निघून त्या शतमुखी रावणाला ठार करतो आणि तुला पुन्हा तुझ्या लंकेच्या गादीवर बसवून उद्या सूर्योदयाच्या आत परत येऊन माझ्या साधन द्वादशी व्रताची सांगता करतो श्रीरामाचे ते प्रतिज्ञा वचन ऐकून बिभीषण म्हणाला राजाधिराज प्रभू ही प्रतिज्ञा कशी शक्य आहे कारण तो शतमुखी रावण अतिप्रबळ आहे तो आता लंकेत नाही येथून पाच कोटी योजने दूर दधी समुद्र आहे त्या समुद्राच्या मध्यभागी लक्ष योजने लांबी रुंदीच्या विशाल बेटावर त्या शतमुखी रावणाचे वास्तव्य आहे तेथे जाऊन त्याचा निपात करणे आणि नंतर लंकेत जाऊन मला राजपद देऊन उद्या परत अयोध्येला सूर्योदयापूर्वी येऊन तुमच्या त्या साधन द्वादशीचे पाळणे करणे हे सर्व अशक्य वाटते ते काही नाही मी एकवचने आहे माझी प्रतिज्ञा आणि माझे द्वादशीचे व्रत यांचा मी भंग होऊ देणार नाही माझ्या भक्तासाठी मी वाटेल ते दिव्य करीन शिवाय भक्तीची शक्ती सर्वश्रेष्ठ असते बिभीषणा तू काळजी करू नकोस प्रभू रामचंद्राने हे सर्व सांगितले आणि लगेच ते कार्य सुरू केले रामाने वायुपुत्र हनुमानाचे स्मरण करताच तो ताबोडतोब येऊन हात जोडून रामापुढे उभा राहिला आणि म्हणाला प्रभू आज्ञाभावी राम हनुमान आणि बिभीषण यांचे बोलणे चालू होते तेवढ्यात नारद मुनीही तेथे आले त्यांनी शतमुखी रावणाचा तो सारा प्रताप ऐकला रामाची प्रतिज्ञाही ऐकली आणि मग ते हसत म्हणाले रामा तुझी ही प्रतिज्ञा अचाट आहे तो शतमुखी रावण अति प्रबळ आहे त्याचे सैन्य अफाट आहे परंतु मारुतीसारखा वीर असल्यावर हे सारे संकट दूर करणारच कारण भक्तीची शक्ती सर्वश्रेष्ठ आहे चला वेळ थोडा आहे कामाला लागा पाहूया काय होईल ते नारदाचे ते भाषण ऐकून मारुतीला विलक्षण स्फूर्ती आली त्याने लगेच अतिविराट रूप धारण केले आपल्या खांद्यावर रामलक्ष्मणांना घेतले केस पिंजारले आणि रोम रोमांवर अठरा पद्मे वानरदल तसेच अयोध्येत सैन्य बसवून काखेत विभीषणाला घेतले तेव्हा नारदमुनी म्हणाले महारुद्रा या दुसऱ्या काखेत आम्हालाही घ्या तरी आम्हाला हा तुमचा युद्धाचा सोहळा मारुतीने मग त्यांनाही दुसऱ्या बगलेत धरून एक पाय अयोध्येत तर दुसरा पाय थेट त्या ददी समुद्रातील शतमुखी रावणाच्या बेटावर ठेवला तेथे राम लक्ष्मणासह सर्वांना खाली उतरवून हनुमानाने त्या बेटाला वेढा टाकला आणि जोराने भुभुकार केला तो अकस्मात अघटित प्रकार पाहून शतमुखी रावण गडबडून गेला तथापि त्याने बिभीषणाला पाहताच सारा प्रकार तत्काळ जाणला आणि ताबडतोब प्रतिहल्ला सुरू केला बाणांचा वर्षाव हलकल्लोळ अस्त्रांचे तुंबळ रणकंदन यामुळे ते सारे बेट डळमळू लागले समुद्र उफाळू लागला दोन्ही पक्ष समर्थ कोणीच कोणाला ऐकेना पण त्या युद्धात शतमुखी रावणाचीच सरशी दिसू लागली त्याने सारे वानर सैन्य आणि अयोध्येचे वीर मूर्छित पडले शतमुखी रावणाच्या मायामोह अस्त्राने मग बिभीषण आणि रामलक्ष्मण यांच्यावर प्रभाव चालविला त्यांना गुंगी येऊ लागली ते पाहून नारद मुनी गंभीरपणे म्हणाले रामा हा दैत्य शिव वरदाई आहे तो तुम्हाला आटोपणारच नाही आता याचा नाश करण्यास फक्त सीतादेवीच तेवढी समर्थ आहे कारण ती आदिमाया दिव्य शक्ती आहे तिच्या पतीभक्तीची शक्ती विलक्षण आहे श्रेष्ठ आहे त्या लंकेश दशमुखी रावणाचा नाश खरे पाहता सीतेनेच केला तुम्हाला तिने फक्त निमित्त मात्र बनविले आता या शतमुखी रावणाचा वध फक्त सीताच करेल म्हणून म्हणतो यावेळी तुम्ही हा तुमचा अवमान न मानता सीतेला प्रत्यक्ष येथे आणा तिचा तो सन्मान होईल आश्चर्याने थक्क झालेल्या श्रीरामाने नारदाचा तो सल्ला ऐकून हनुमानाकडे केविलवाणी दृष्टी टाकली ते पाहून तो वायुपुत्र मारुती मने उमजला आणि लगेच उड्डाण करून थेट अयोध्येत सीतेच्या महालाकडे गेला पाहतो तर महाराणी सीता माता झोपलेली आता झोप मोडणे हे तर महापाप मग मारुतीने आपल्या शेपटीने तो संपूर्ण महाल उचलून थेट रणभूमीवर आणला सारेजण थक्क झाले रामाने सीतेला जाग आणली सीता दचकून उठली रामाने तिला त्या शतमुखी रावणाशी युद्धाची वार्ता थोडक्यात सांगून तिच्या हाती धनुष्यबाण दिले रामप्रभूला वंदन करून सीतेने मग अतिप्रचंड मायारूप धारण केले बाणांच्या वर्षावाने आकाश फाटले शतमुखी रावणही काही कमी नव्हता तो विकट हास्य करीत म्हणाला वाहवा रामा तुझा महिमा अगाध आहे अरे माझ्याशी युद्ध करायला तू तु तुझ्या स्त्रीला पाठविलेस तुझ्या पुरुषार्थाला हा कलंकच आहे पण ही सीता म्हणजे आदिमाया आदिशक्ती हिच्या भक्तीची शक्तीही श्रेष्ठच आहे हिचे कुंकू मी कसे पुसणार ठीक आहे रामा आज मला आदिमाया चित शक्तीच्या हस्ते मरण आले तरी हरकत नाही पण मी लढता लढताच हे मरण पत्करीन असे म्हणून त्या शतमुखी रावणाने पुन्हा सीतेवर बाणांचा वर्षाव सुरू केला तिच्यावर त्या शतमुखी बाणांचा काहीच प्रभाव चालेना मग ती सीता घनगंभीर आवाजात म्हणाली रावण बुद्धी म्हणजे दुष्ट बुद्धी त्या लंकापतीची बुद्धी फक्त दहा ठिकाणी दहाच प्रकारे विभागलेली होती पण तुझी शत ठिकाणी शंभर प्रकारे विभागलेली आहे तू श्रीराम प्रभूच्या भक्ताचा बिभीषणाचा अपमान केलास याचे आता हे गेफळ असे म्हणून सीतेने आपला श्रीराम म्हणून एक अतिशक्तिशाली बाण त्या शतमुखी रावणावर सोडला निमिषार्धात त्या बाणाच्या आघाताने तो रावण धाडकन जमिनीवर पडला आणि जय सीताराम असे म्हणत त्याने प्राण सोडले शतमुखी रावण पडलेला पाहून त्याचे सारे सैन्य पळून गेले मग सीतेने आपले पहिले सौम्य रूप धारण केले युद्ध संपले मारुतीने सारे वानरदल आणि अयोध्येचे वीर उठवून राम लक्ष्मण विभीषण नारद या सर्वांसह पुन्हा पहिल्याप्रमाणे तो लंकेत आला तो सारा प्रकार पाहून पुंडरीक शरण आला रामाने थाटाने बिभीषणाला पुन्हा लंकेच्या गादीवर बसविले आणि मारुतीच्या साह्याने ताबडतोब अयोध्येत येऊन सूर्योदयापूर्वी आपल्या त्या साधन द्वादशी व्रताचे पाळणे केले नारदाची पूजा करून हनुमानासह वानरांना यथेच्छ भोजन दिले त्यावेळी राम आणि सीता कृतार्थ झाली नारायण म्हणाले लक्ष्मी आता पुढे सोळाव्या अध्यायात या पंचपर्वानंतर स्मितविलासिनी या अप्सरेची कथा सांगणार आहे ती तू शांतपणे ऐक ओम नमो भगवते वासुदेवाय नम मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद